नमस्कार, तुमचं सगळ्यांचं कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीवर स्वागत. मी आहे गौरव जोशी आणि आपल्या बरं परत एक स्पेशल गेस्ट आहेत तुम्ही सगळ्यांनी निलेश कुलकर्णी आणि अमोल मुजुमदारचे माय मेमरेबल रणजी सीझन बघितलेत, एन्जॉय केलं. थँक्यू. पण आज आमच्या बरं नवीन एक गेस्ट आहेत आणि गेस्टची इंट्रोडक्शन करणार आहे माझा ओपनिंग पार्टनर अमोल. कोण आलाय आज आपल्या बरं गप्पा मारायला? नमस्कार दर्शक हो आणि श्रोते हो. आज आपल्या बरोबर आहेत द वन अँड ओनली जतीन परांजपे. जतीन परांजपेंची ओळख करून द्यायची विशेष आवश्यकता नाही आहे. आपण सगळेजण सध्या त्यांना विराट कोहलीच्या आसपास कायम बघत असतो, तो कायम त्यांचा ऍडवाईस घेत असतो. पण आज आपण जतीन परांजपे हे जे सध्या भारतीय क्रिकेट संघाचे नॅशनल सिलेक्टर आहेत, त्यांच्या आत्ताच्या रोलपेक्षा त्यांच्या त्यांच्या काळात त्यांना घेऊन जाणार आहोत. तर जतीन परांजपे ऑब्विसली लेफ्ट हँड बॅट्समन, फार सक्सेसफुल होते मुंबई करता, भारताकरता. त्यांनी वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याहून महत्वाचं, जतीन हे क्रिकेटचा वारसा असणाऱ्या घराण्यातनं आलेले आहेत. जतीनचे वडील आपल्या सगळ्यांना, कदाचित आपण सगळ्यांनी त्यांना खेळताना कधी बघितलं नसेल जतीनच्या वडिलांना, पण वासू परांजपे या नावातच इतकं क्रिकेट सामावलेलं आहे. तर तीच परंपरा एका दृष्टीने जतीन त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने पुढे नेऊन चाललेले आहेत. तर जतीन, कॉफी क्रिकेट आणि बरंच काहीवर तुझं स्वागत. थँक्यू अमोल, थँक्यू गौरव. खूप आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. गप्पा मारूया खूप. हे मुंबई क्रिकेट हे माझं खूप आवडतं टॉपिक आहे. हे तुला माहितीच आहे आधी. आय थिंक गौरवला एवढं माहिती नाही आहे, पण आपण तुला थोडं थोडी चिन्ह तुला कळली असतील गौरव ऑस्ट्रे न्यूझीलंड मध्ये जेव्हा आपण भेटलो. पण नक्की लुकिंग फॉरवर्ड टू इट अमोल, लुकिंग फॉरवर्ड टू इट. मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी टू गो डाऊन मेमरी लेन. सो येस, थँक्स थँक्स फॉर हॅव्हिंग मी. जतीन, तू आत्ता तुझं मुंबई क्रिकेटचं प्रेम म्हणालास, अर्ली 90s मध्ये, म्हणजे तेव्हा तू सुरू केलास, तू डेब्यू केलास 92 मध्ये. एक मला सुरू करायचंय, पहिल्या सीझन आपण 93-94 बद्दल बोलणार आहोत, पण मुंबई क्रिकेट मध्ये किती अवघड होतं मुंबई क्रिकेट टीमच्या 11 मध्ये यायचं, ह्याच्याबद्दल सांग. आणि तुला पहिल्यांदा जेव्हा डेब्यू तुझा झाला तेव्हा तू कुठे होतास, तुला ती बातमी कशी मिळाली, ह्याच्याबद्दल जरा सांग ना. हो नक्की. मी तर म्हणेन की मुंबई क्रिकेट टीम मध्ये येणं अतिशय अवघड होतं, पण ते फक्त मुंबई टीम साठी अवघड नव्हतं. यु नो, टाइमशील्ड ए डिव्हिजनच्या टीम मध्ये येणं पण खूप अवघड होतं. टाइमशील्ड ए डिव्हिजन पासनं, टाइमशील्ड ए डिव्हिजनच्या टुर्नामेंट मधनच मुंबई रणजीचं सिलेक्शन होतं. आणि मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की मी जेव्हा शाळेत आणि कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला संग्रेस मफतलाल नी यु नो दे यूज टू लुक आफ्टर ऑल माय क्रिकेट इक्विपमेंट वगैरे, असं अडॉप्ट काइंड ऑफ केलेलं. आणि कॉलेज जेव्हा मी सिनियर कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला वाटलं की आता मी टाइमशील्ड खेळावी, यु नो टाइमशील्ड ए डिव्हिजन. मला खूप खूप माझी अम्बिशन होती की मला खेळायची होती. आणि म्हणून मी ॲज अ ग्रेटफुल रेसिपियंट ऑफ संग्रेस मफतलाल्स जेनरॉसिटी मी त्यांच्याकडे गेलो आधी की आणि मला वाटलं की ते म्हणतील अरे हो नक्की तू ये, यु नो पण इट टर्न आउट टू बी अ व्हेरी शॉर्ट कॉन्व्हर्सेशन विथ. त्यांनी सांगितलं की नाही, हे चांगलं आहे की तुला टाइमशीट वगैरे खेळायची आहे, पण आम्ही तुला 11 मध्ये स्पॉट गॅरंटी नाही करू शकत. यू विल हॅव टू फाईट फॉर युअर प्लेस, तर तू बाहेर बाहेर ना खेळ ना कुठन तरी. तर तेव्हा मला कळलं की इव्हन टाइमशील्ड खेळण्यासाठी एवढी कॉम्पिटिशन असते. आणि मला मिलिंद रेगेनचा फोन आला तेव्हा की जतीन तू ये, तू आय विल गिव्ह यू अ फेअर चान्स फॉर टाटा आणि तू तू नंबर 3 खेळशील आमच्यासाठी. आणि माझी माझी ही आवडती पोझिशन होती. मला खूप गर्व होता की यु नो मी तिसरा जायचो बॅटिंगला.
तर मी टाटासाठी खेळलो आणि पहिली मॅच माझी होती टाटाज वर्सेस एअर इंडिया पारसी जिमखान्यावर 1991 मध्ये आली. आणि काय टीम होती टाटाची, लालचंद राजपूत, शिशिर हतंगडी, मिलिंद गुंजाळ, दिलीप वेंगसरकर, किरण मोरे, राजू कुलकर्णी, साई, अभी कुरुविल्ला, रवी कुलकर्णी, अशी आमची टीम. आणि एअर इंडियाची पण टीम काय होती, प्रवीण आमरे, प्रशांत वैद्य, अतुल वासन, नरेंद्र हिरवाणी, प्रीतम गंदे, ही टीम होती. आणि मला आठवतं मी 96 केले त्या मॅच मध्ये आणि आय गॉट आउट ट्राईंग टू हिट हिरो फॉर अ सिक्स, आय ट्राय टू रीच माय 100 विथ अ सिक्स. आणि यु नो आय केम बॅक आणि एकदम ड्रेसिंग रूम अशी एकदम शांत होती. मी म्हणालो यार कोणी टाळ्या वगैरे पण मारत नाही. आणि दिलीप वेंगसरकर होते तिकडे आणि त्यांनी मला एक जो लुक दिला ना की तेव्हा मला कळलं की बॉस हे सगळं गणित जे असतं ते टीमचं गणित असतं, आपली जागा याच्यात एक खूप अशा यु नो छोट्याशा साईड ऍक्टर सारखी आहे याच्यात, तर द सून यू रिअलाइज दॅट द बेटर यु नो. सो दॅट वॉज द दॅट वॉज द माय फर्स्ट मॅच फॉर इन इन टाइमशील्ड. आणि आय हॅड अ व्हेरी बिग सीझन, म्हणजे लिटरली आय वॉज स्कोरिंग रन्स एव्हरी मॅच. आणि मिलिंद रेगे मला येऊन म्हणाले की तू अरे जरा जाऊन तो यु नो बीसीसीआयचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरून ये यु नो वानखेडे स्टेडियमला जा तिकडे. सो आय सेड सर ती डेट तर गेली आहे ना, ती म्हणजे कसं असतं ना की एव्हरी स्टेट असोसिएशन हॅज टू शेअर अ लिस्ट ऑफ रजिस्टर्ड प्लेयर्स फॉर एव्हरी एज ग्रुप बिफोर अ सर्टन कट ऑफ डेट. तर ती मी म्हणालो सर ती कट ऑफ डेट गेली आहे, नाही नाही तू जाऊन तो भर तो फॉर्म तू भर लवकर जाताच्या आता जातो. तर तेव्हा मला कळलं की अरे मे बी मी कन्सिडरेशन मध्ये आहे. आणि तेव्हा त्या वर्षी काय झालं होतं की शिशिर हतंगडी वॉज लिडिंग मुंबई. आणि शिशिर हतंगडी आपल्याला माहिती आहे सगळ्यांना खूप असा एरुडाइट थिंकर आहे यु नो, खूप ही गॉट अ लॉट ऑफ शिशिर खूप नॅचरली इंटेलिजंट माणूस आहे यु नो. आणि खूप म्हणजे टीप इन द मुंबई ट्रेडिशन, ऑलवेज प्लेयर्स बद्दल विचार करायचा, टीम बद्दल विचार करायचा, स्वतःला इक्वेशन मधनं बाहेर काढून टाकायचा लिटरली. तो अमेझिंग होता, अमेझिंग. तर शिशिर कॅप्टन होता आणि शिशिरला साई आणि मी खूप आवडायचो, म्हणजे आम्हाला खूप तो अंडर हिज विंग असं घेऊन त्यांनी खूप टाटासाठी आम्हाला मदत केली की असं नको करू जतीन, त्या सिच्युएशन मध्ये तू दुसरा अप्रोच ट्राय केला असतास तर तुला काय वाटतं की तू सक्सीड झाला असतास का. तर असं नाही सांगायचं की तू हे कर तू ते कर, सांगायचं की तू हे केलं असतं तर तुला काय वाटतं यु नो. ही आमच्या ही वुड प्रॉड आर थिंकिंग बेसिकली यु नो. सो आय थॉट की शिशिर कॅप्टन आहे म्हणून असेल चान्स. आणि ऍज लक वुड हॅव इट आय गॉट पिक्ड इन द 15. पहिली मॅच होती या पहिली मॅच होती अगेन्स्ट गुजरात इन सुरत आणि माझी बहीण राहते सुरतला, अजून अजूनही ती सुरतला राहते. मला आठवत आहे रेल्वे स्टेडियमवर मॅच होती आणि माझी बहीण आली होती, माय ब्रदर इन लॉ हॅड कम टू वॉच आणि आय गॉट 100 ऑन डेब्यू. तर सो दॅट वॉज हाऊ ती पाथ अशी उघडत गेली माझ्यासमोर बेसिकली. जतीन, या सुरुवातीनंतर म्हणजे 2 सीझन झाले होते, 93-94 आलं, परंतु तू ज्या काळात डेब्यू केलास मुंबईचा ते एक न भूतोन भविष्यती काळ होता मुंबई करता. कारण जेव्हा आता आपण जे 93-94 वर येणार आहोत, 93-94 सीझनवर, तर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एकदाच असं झालंय की सलग 8 वर्ष मुंबई रणजी ट्रॉफी जिंकू शकली नाही. जो काळ 84-85 टायटल नंतर तुझा डेब्यू झाला तेव्हाही चालू होता. ऑब्विसली 90-91 ची ती ऐतिहासिक मॅच की जी 2 रन राहिली पण राहिली, ट्रॉफी आली नाही, जे ऑब्विसली मुंबई क्रिकेटमध्ये ट्रॉफी न येणे म्हणजे फेल्ड सीझन आहे. त्या बॅकग्राऊंडवर जेव्हा आपण आता 93-94 कडे येतोय, तर त्या सीझनच्या म्हणजे बिल्डअपच्या काळात प्री सीझन एकंदर चर्चा काय होती. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रवी शास्त्री आले आणि त्यांनी एक पिढी घडवली, रणजी ट्रॉफी परत कशी जिंकायची हे शिकवलं आणि ते सोडून गेले, ते स्वतःच्या पुढच्या कामाकडे गेले. पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली थोडस सांग ना.
खूप खूप मस्त प्रश्न आहे अमोल. आणि मी हा थोडा डिटेल्ड मध्ये आन्सर करीन, कारण ह्याच्यात खूप मुंबईचं कॅरेक्टर बाहेर निघतं या होपफुली माझ्या उत्तरात. तर कसं असतं की त्या फायनल नंतर, त्या 2 रनच्या फायनल नंतर पूर्ण टीम बदलली. बरोबर. नेक्स्ट इयर पूर्ण टीम बदलली. बरोबर. लालू गेले, चंदू गेले, लालू सर, चंदू, नंतर किती म्हणजे कोण कोण होते, राजू कुलकर्णी वॉज स्टील देअर, राजू होता, पण दिलीप वेक्सरकर सर नव्हते, यु नो. आणि खूप बदलली ती टीम बेसिकली. आणि तेव्हा काय झालं की सिलेक्टर्स आणि जे थिंक टँक आहे मुंबई क्रिकेटचं, यु नो, विच ज्याच्यात रवी शास्त्री, संजय मांजरेकर, सचिन, कोणही थिंक टँक असते एक, यु नो, मुंबई क्रिकेटची. आणि आय थिंक कुठे माझ्या मते माझी अशी समजूत आहे की कुठे एक डिसिजन घेतलं गेलं की नाव आपण एक मस्त, यु नो, एक मस्त बॅच येते आहे मुंबई क्रिकेटमध्ये, यु नो, तर आपण आता लेट्स टर्न द पेज बेसिकली. तर ते एक टर्निंग द पेज चा हा पहिला चॅप्टर होता अमोल, यु नो. तर मी काय म्हणतोय की मुंबई क्रिकेट बद्दल आपण बोलतो की 41 वेळा, 42 वेळा, 43 वेळा, एकदा 50 वेळा जिंकू, पण हे जे सब कल्चर आहे मुंबई क्रिकेटमध्ये, हे इज ऑल अबाउट डुईंग द राईट थिंग अँड ऑल अबाउट द टीम. तर हे जे सिनियर्स पण गेले, यु नो, दे ऑल्सो वेंट अँड प्लेड आउटसाइड अमोल, दे डिड नॉट स्टॉप प्ले, त्यांनी जाऊन बाहेर दे प्लाइड देअर ट्रेड आउटसाइड विथ द थॉट की आता आपण यंगस्टर्सच्या मध्ये आपण उभं नाही राहायचं, त्यांना करू दे. सो त्यांच्यामध्ये पण एवढं बिगनेस आहे बघा तुम्ही, यु नो, त्यांच्यामध्ये पण एवढं बिगनेस आहे. आणि दॅट इज द फायबर ऑफ मुंबई क्रिकेट, दॅट्स द मेश ऑफ मुंबई क्रिकेट, विच इज लॉयल्टी टुवर्ड्स युअर टीम बेसिकली. तर स्टार्ट ऑफ द सीझन ऑलवेज अमोल एक खूप असं, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ड्रेसिंग रूम मध्ये जाता ऍट द स्टार्ट ऑफ अ सीझन, एक वेगळंच अटमॉस्फिअर असतं, यु नो, की पूर्ण एक असा चॅप्टर तुमच्या पुढे असा असतो आणि तुमच्या मनात असतं की मी काय लिहू या चॅप्टर मध्ये, यु नो. आणि इट स्टार्टेड ऑफ लाईक दॅट, पण आय डोंट थिंक की खूप असं थिंकिंग होतं की 8 वर्ष जिंकलो नाहीये असं काही नव्हतं, पण एक असं नक्की होतं की दिस इज अ न्यू अटमॉस्फिअर, दिस इज अ न्यू मुंबई टीम, दिस इज अ न्यू ड्रेसिंग रूम. आणि आता ह्याच्यात सचिन तेंडुलकर आपला छापा पाडणार आहे, आणि सचिन छापा पाडणार म्हणजे सचिन बेस्ट बॅटिंग विल बी ऑन डिस्प्ले ऍट दॅट टाइम, यु नो. सो असं एक माझ्या माझ्या मनात तरी असं एक होतं फिलिंग. तू आता म्हणालास की तुम्ही सगळे यंगस्टर, म्हणजे सचिनचं नाव घेतलंस, तू होतास, विनोद होता, हा सीझन तुझ्यासाठी एवढा मेमोरेबल का होता? म्हणजे इतके तू खेळलास मुंबईकडे, पण मेन कारण का होतं का? म्हणजे आता तू सांगितलं तेच, आणि ह्याच्यात जशी नवीन पिढी एक तयार होते, त्याच्यात एक दोन सिनियर प्लेयर्स असणं, जसं रवी होता, हे केवढं इम्पॉर्टंट असतं? प्रिव्हियस इयर आम्ही ऍक्च्युली दिल्लीच्या अगेन्स्ट मुंबईमध्ये हरलो होतो सेमीफायनल मध्ये, इफ आय एम नॉट मिस्टेकन. आणि ती मला सॉलिड, मला खूप वाईट वाटलं त्या मॅच नंतर. मला अतिशय, म्हणजे आय वॉज लिटरली असं डिप्रेशन मध्ये मी गेलो होतो की काय झालं, मी काही कॉन्ट्रीब्युट नाही करू शकलो, माझी पहिली मोठी मॅच होती. आणि थोडंफार मी मे बी आय कुड हँडल द प्रेशर. आणि यु नो, मुंबईमध्ये खूप जाणकार लोक असतात, आणि यु नो, सम थिंग्स वर ऑल्सो रिटन. आणि माझ्या नेक्स्ट इयर मी स्वतःला म्हणालो की नाही, मला जर का चान्स मिळाला परत, तर मी डेफिनेटली, मला आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ अ विनिंग टीम, आय डोंट वॉन्ट टू टेस्ट दिस सेमीफायनल डिफीट अगेन. आणि आम्हाला कॅलेंडर माहिती होतं त्या वर्षाचं की सुपर लीग पर्यंत आपले सगळे ग्रेट प्लेयर्स आहेत तिकडे, सचिन, संजय, विनोद कांबळी, सलील अंकोला वॉज प्लेइंग फॉर इंडिया रेग्युलरली, रवी हॅड जस्ट कम बॅक फ्रॉम इंजरी, तर ही वॉज नॉट स्टील इन द इंडिया रेकनिंग ऍट दॅट टाइम.
यु नो ते ऑपरेशन वगैरे झालं होतं, आर्थ्रोस्कोपी वगैरे ते सगळं झालं होतं. तर आम्हाला माहिती होतं की सुपर लीग नंतर बॉस गेम ऑन आहे यु नो. आणि थोडं असं प्रिव्हियस सीझन मध्ये यंगस्टर्स होते सगळे, पण असं जेल नव्हतं झालं यु नो. आणि ह्या नवीन सीझन मध्ये सचिन टू कोवर यु नो फ्रॉम द फर्स्ट मॅच, आणि आय थिंक फर्स्ट मॅच यू आर प्लेइंग ऍट GSFC आणि मला येऊन म्हणाला की तू ओपन कर रवी बरोबर, पण तेव्हा कळलं की यु नो आता दिस इज इट की आता दिस इज द वे वी आर गोन टू प्ले अ क्रिकेट बेसिकली यु नो. आणि मला आठवतं त्या पहिल्या मॅच मध्ये पण रवी नी सिक्स सहा काढल्या सेकंड इनिंग फर्स्ट इनिंग 6 for 70 काहीतरी काढले त्यांनी. आणि तेव्हा रवीला पण खूप जणांनी असं राईट ऑफ केलेलं यु नो. आणि तो जो फेल त्यांनी यु नो ऑन अ स्लाइट ऑन अ स्लाइट स्लाइटली ग्रिपिंग काइंड ऑफ विकेट खोलले त्यांनी बरोबर ऍब्सोल्युटली. आणि रवीची ते यु नो रवीचं ते बघून की आम्हा सगळ्या यंगस्टर्सना वाटलं की बॉस अभी गेम ऑन आहे यु नो, ये मजा आएगा ये सीजन में. आणि आम्ही कसे होतो ना सगळे, साई, समीर दिघे, मी, पारस, अॅबी, अमोल नंतर आला सुपर लीगला, त्यांनी डेब्यू केला 206 केले, पण ही सगळी गँग होती ना ही खूप एकत्र येऊन ना कॉन्फिडन्स अल्लास मिळू शकतो यु नो. कारण आमच्या भोवती हे आहेत यु नो हू काही मॅच मध्ये थोडी मॅच गरम पाण्यात आली तर एक्सपिरियन्स्ड हेड्स आहेत यु नो, तर आपण बिंदास जाऊन खेळूया. सो त्या सीझन स्टार्टेड ऑफ व्हेरी व्हेरी पॉझिटिव्हली यु नो. आणि सचिन आय हॅव ऑलवेज फेल्ट की ही वॉज अ टेरिफिक कॅप्टन ऑनेस्टली. खूप त्याच्या कॅप्टन्सी बद्दल वाटेल ते लिहिलंय पब्लिकनी यु नो, बट इट्स व्हेरी अनफेअर टू हिम ऑनेस्टली, व्हेरी अनफेअर टू हिम. आणि त्याला पण कुठेतरी हे खटकत असणार, तो सांगणार नाही कोणाला, पण त्याला पण वाईट होत वाटत असणार की यार यु नो ही वॉज अ व्हेरी गुड कॅप्टन, ही वॉज अ प्लेयर्स कॅप्टन कम्प्लिटली. आणि त्यांनी आम्हाला खूप असा कॉन्फिडन्स दिला. आणि प्लस आम्ही सगळे त्याच्याबरोबर अंडर 15 पासून खेळतच होतो, तो एक म्युच्युअल कम्फर्ट पण होतं यु नो खेळण्यात. तर त्या त्या सो वाईल वी न्यू की फर्स्ट 4 मॅचेस लीग मॅचेस फुल टीम असणार आहे, एक बॅक ऑफ द माइंड होतं की हा सीझन सुपर लीग पासून चालू होणार आहे यु नो. कारण सुपर लीग पासून हे कोणी नसणार आहेत. आणि आय वॉज जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस की रवी शास्त्री इंजर्ड नाही झाला पाहिजे परत यु नो. ओके, बिकॉज ही हॅड जस्ट कम बॅक. आणि तेव्हा असं एवढं अडव्हान्स नव्हतं रे, रिहॅब वगैरे जसं आता आहे ना तसं नव्हतं अडव्हान्स तेव्हा. तर आय वॉज जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस की रवी कुठे इंजर्ड नाही झाला पाहिजे, फक्त रवी फिट राहिला पाहिजे फुल सीझन. आणि साई आणि मी पण बोलायचो की यार ह्या वर्षी आपण जिंकू, बघ जिंकू आपण, तर असा थॉट होता यु नो, खूप असा व्हायब्रंट पॉझिटिव्ह थॉट होता गोइंग इन टू दॅट सीझन. राईट, सुरत नंतर तुम्ही लोक ठाण्यात खेळलात महाराष्ट्राच्या अगेन्स्ट, आणि तो म्हणजे जसा मुंबई एकीकडे थोडासा परत रिबिल्डिंगची फेज होती, तर महाराष्ट्राच्या टीमचा तो सुवर्ण काळ होता. फार कन्सिस्टंट होती टीम, खरंच म्हणजे बलाढ्य टीम होती. आणि ती मॅच म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन पहिली इनिंग जरा टाईट झाली, आणि नंतर आय थिंक अॅबी सलील आणि बंटीने सेकंड इनिंग मध्ये त्यांना खोललं काहीतरी, 100 आज ऑल आउट झाला. त्या मॅच काय त्या मॅचच्या आठवणीच, म्हणजे फर्स्ट इनिंग अगेन सचिन आणि जुबिनचे रन्स होते, सचिनची मोठी 100 होती आणि जुबिनचे रन्स होते. ती मॅच आय थिंक दादोजी कोंडदेव स्टेडियमला खेळली होती नॉट मिस्टेकन. आणि त्या मॅचच्या आठवणी म्हणजे बंटी महाडिकनी एक खूप मोठा स्पेल टाकला होता, कारण यु नो बंटी महाडिक ऍब्सोल्यूट वर्क हॉर्स, कॅप्टन्स ड्रीम, कॅप्टन्स ड्रीम यु नो, विथ द विंड अगेन्स्ट द विंड काही फरक नाही पडायचा त्याला, कोण खेळताय समोर, कुठली विकेट आहे काही नाही, बंटीचा टप्पा वॉज हिज टप्पा यु नो. अँड यू कुड रिलाय ऑन हिम टू होल्ड वन एंड अप. ही वॉज ऑल्सो द फिटेस्ट गाय इन द टीम. तर त्यांनी काहीतरी 18-19 ओव्हरचा स्पेल टाकला
सो आय थिंक त्या मॅच मध्ये यु नो आय थिंक वन स्टँड आउट थिंग फॉर मी वॉज दिस वन स्पेल आणि फ्रॉम दी अदर एंड वी केप पिकिंग अप विकेट्स बेसिकली. तर वॉट बिकेम अपॅरंट टू मी व्हेरी क्विकली वॉज की आपला रिलायन्स आपल्या सीमर्सवर असणार आहे, एस्पेशली मुंबईत जेव्हा आम्ही खेळू आपला रिलायन्स सीमर्सवर असणार आहे आणि दॅट मीन्स की आपण वानखेडेला आपण गवत ठेवू विकेटवर. ओके. आणि दॅट मीन्स की टॉस हरलो तर आपण प्रिपेअर्ड राहिलो पाहिजे आणि ब्रेकिंग इन डाऊन इव्हन फर्दर दॅट मेड मी फील की माय रोल ॲट नंबर 3 इज गोइंग टू बी व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट सिच्युएशन वे वी आर पुट इन टू बॅट ऑन अ स्लाइटली ग्रीनिश विकेट. सो आय स्टार्टेड प्रिपेअरिंग फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. आय थिंक दॅट दॅट मॅच शोड मी की यु नो वॉट ले इन स्टोर फॉर द सीझन. आय थिंक रवी ऑल्सो गॉट 100 इन दॅट गेम इफ आय एम नॉट मिस्टेकन. सो या सो इट वॉज ऑल वन वन page being turned at that time, you know, but that thought, like I said, never went away ki ye ha season super league pasna chalu hona. to atta mhanje Ravi Shastri cha itka vela ullekh kelas pan captaincy asavi to mhanje atta khup lok Ravi Shastri kade vegla mhanje indian coach mhanun bagtat पण कॅप्टन्सी मध्ये कुठले असले एक दोन जे किस्से आहेत का की त्यावेळी विच आर मेमोरेबल टू यू आणि तू म्हणालास की त्यामुळे ड्रेसिंग रूमचा जो कॉन्फिडन्स होता किंवा एवढ्या यंगस्टर्सचा जो कॉन, कारण खूप म्हणजे तू आमच्याशी सहज बोलताना पण असं सांगितलंय की रवी वॉज अ फॅन्टॅस्टिक लीडर, पण हे ते एक दोन असे किस्से आठवत आहेत का? हो, माझ्याकडे भरपूर किस्से आहेत रवीच्या कॅप्टन्सीचे. एकदा काय झालं की फरीदाबादला आम्ही खेळत होतो पहिली पहिली सुपर लीग मॅच वर्सेस हरियाणा आणि आम्ही फिल्डिंग प्रॅक्टिस करत होतो. कडूबाई कोच होते, कडूबाई पण ट्रिमेंडस मुंबई मुंबई लायन, ट्रिमेंडस ट्रिमेंडस ग्रेट ग्रेट टीम मॅन, ग्रेट टेम्परमेंट. आणि आम्ही फिल्डिंग प्रॅक्टिस करत होतो आणि पारस मांबरे तिकडे काहीतरी विकेटच्या तिकडे काहीतरी एक दीपक त्याचं नाव काय दीपक शर्मा बहुतेक दीपक शर्मा हरियाणाचा तो कोच होता. सो और आय थिंक इट वॉज सरकार तलवार इफ आय एम नॉट मिस्टेकन. आय थिंक ही वॉज देअर कोच ऑर मॅनेजर. आणि तो पारसला काहीतरी तो देर वॉज अन अॅनिमेटेड कॉन्व्हर्सेशन गोईंग ऑन आणि रवीने ते बघितलं आणि ही स्प्रिंटेड फ्रॉम where we were practicing right into the center wicket and he went right between Sarkar Talwar and Paras Mambre. And he said Sarkar la sangitla ki maja player barobar tula bolaycha asla tar tu adhi tula Ravi Shastri shi bolayla lagel evda tu lakshat he fakt tu lakshat thev tujha, you know, ki maja player baddal tu bolaycha adhi tula Ravi Shastri samor disel. तो इसे नहीं नहीं रवि भाई रवि भाई इसे क्या क्या रवि भाई रवि भाई सब रख तेरे घर पे, यू नो डोंट डोंट ट्राई टू इंटिमिडेट एनी ऑफ माय प्लेयर्स बिकॉज आई विल बी स्टैंडिंग इन फ्रंट ऑफ देम. सो हे सगळं मॅच सुरू व्हायच्या आधी हे सगळं दोन्ही टीम्स बघतायत, यु नो, आणि आम्ही पण बघतोय. सो दिस वॉज वन इन्स्टन्स वेअर एकदम ती मॅच एकदम हाय हाय वोल्टेज मध्ये चालू झाली. आणि काय झालं म्हणजे ती मॅच आय थिंक इट वॉज अ हिस्टॉरिक गेम बिकॉज ऑफ अमोल्स 260. पण ती मॅच ह्या इन्सिडेंटनी चालू झाली आणि आम्ही टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्या बॉलला जुबिन सुनील मोरे आउट झाला पहिल्या बॉलला मॅचच्या पहिल्या बॉलला, बरोबर. आणि सो एकदम ठम 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 करणं ती मॅच अशी चालू झाली. बट दॅट वॉज वन इन्सिडेंट रवीचा. Nandar, in that game, I got out, I got 100 in that game. I got out, you know, to Pankaj Thakur manun tensa ek off-spinner hota. Okay. So, I defended him. I was batting 118 about half an hour before tea time. And he had defended and he to reverse spin hun stumpal lagla parat ball. It had so many revs on it, that ball. Okay. It just reverse spun and hit the stump. And as I was coming in, you know, I was thinking to myself, yaar, मोठा स्कोर झाला असता आपला, यु नो, आय वॉज फिलिंग इन गुड निक अँड आय वॉज कमिंग इन
रवी शास्त्री वॉज वॉकिंग आउट टू बॅट टू रिप्लेस मी, तिकडेच त्यांनी मला थांबवलं आणि ही केप्ट हिज हँड ऑन माय शोल्डर देअर ऍज ही इज वॉकिंग इन टू बॅट आणि मला थांबवून सांगितलं लुक दॅट मी लाईक यु नो हाऊ रवी इज लाईक व्हेरी डिरेक्ट लुक दॅट मी अँड सेड की दिस इज द बेस्ट इनिंग्स हॅव सीन बाय अ लेफ्ट हँडर इन अ लॉंग लॉंग टाइम यु नो ओके आणि आय वेंट इन अँड ही वेंट आउट टू बॅट आय थिंक ही ऑल्सो गॉट सम रन्स इन दॅट गेम बट यु नो टू बी अक्नॉलेजिंग अ इनिंग्स वेन यू आर युअर सेल्फ गोईंग आउट टू बॅट शोड मला असं कळलं त्याच्याने की ही हॅज अ लॉट ऑफ टाइम फॉर अस यंगस्टर्स यु नो आणि मध्ये पण खूप पॉझिटिव्ह खूप पॉझिटिव्ह कधीही नेगेटिव्ह काही बोललेच नाही यु नो साईला पण त्यांनी खूप खूप हेल्प केली साईला तर सांगायची अरे यार लेग स्पिनर ना वो साई लेग स्पिनर वो गली का गुंडा रहता यु नो वैसी मेंटॅलिटी तुला यु नो दो तीन बटन खोल की जा बिंदास डाल तू मैं हूं तेरे पीछे बिंदास जो करना है तू कर यु नो आणि असे खूप इन्सिडेंट्स होते फारच मजा येते जतीन पण आता मित्र हो जतीनला काही कामासाठी थोडस जावं लागतंय आता तो आपल्याला परत जॉईन करणार आहे आपण 1993-94 त्याच्या सीझनच्या आठवणींना उजाळा देतच राहू परंतु ते आता पुढच्या भागात तर नक्की आमच्याबरोबर राहा भेटू पुढच्या भागात.